नमस्कार मैत्रिणींनो, स्पेशल रेसिपीमध्ये मी पल्लवी आपल्या सर्वांचे स्वागत करते. मैत्रिणींनो, आज मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेली आहे खास उपवासाची भजी. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे एका भांड्यामध्ये अर्धी वाटी राजगिरा पीठ घेते आहे. अर्धी वाटी शिंगाडा पीठ घेते आहे. इथे मी एक मिरची बारीक कापून घेतलेली आहे, तीही या पिठामध्ये टाकून घेते आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी किंवा जास्त करू शकता. इथे एक बटाटा मी स्वच्छ धुवून किसून घेतला होता, तो बटाटाही मी इथे मिक्स करून घेते आहे. मी कच्चा बटाटा किसून घेतलेला आहे आणि इथे मुठभर कोथिंबीर मी धुवून बारीक करून घेतली आहे, तीही लगेच या पिठामध्ये मिक्स करून घेते आहे. आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया यामध्ये आणि हे सर्व पीठ आता मी व्यवस्थित मिक्स करते आहे. यामध्ये आपण गरजेपुरतं थोडंसं पाणी घालून घेणार आहोत. आपल्याला हे जास्त पातळ नाही करायचं आहे, हे बॅटर एकदम घट्टसर बॅटर ठेवायचं आहे. आणि मैत्रिणींनो, यामध्ये मी कुठलाही सोडा वगैरे घालणार नाही आहे, तरीही भजी एकदम कुरकुरीत आणि क्रंची होतात. आपलं पीठ आता भिजवून झालेलं आहे. मी आता कढई गॅसवर ठेवून तेल तापवून घेते आहे. हे बघा, तेल तापलेलं आहे. आता आपण यामध्ये सर्व भजी सोडून घेऊयात. मैत्रिणींनो, आपल्याला ही भजी लो टू मीडियम हीटवरती तळून घ्यायची आहे आणि आपल्याला काही जास्त वेळ पण लागत नाहीत ही भजी तळण्यासाठी. मैत्रिणींनो, तळल्यानंतर ही भजी इतकी खुसखुशीत लागतात की उपवास नसेल तरीही आपल्याला ही भजी बनवून खाण्याचा मोह होईल. खूप सिंपल आणि झटपट होणारी ही भजी आहेत. आणि मैत्रिणींनो, जर उपवासाच्या दिवशी जर कोणी पाहुणे आले असेल आणि साबुदाणा जर आपला भिजलेला नसेल, त्या तुम्ही झटपट ही भजी बनवून पाहुण्यांना सर्व करू शकतात. आणि मैत्रिणींनो, उपवासाच्या दिवशी इतकी छान गरमागरम भजी खाऊ घातल्याबद्दल पाहुणेही तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाहीत. हे बघा, अगदी मीडियम हीटवरती आपल्याला ही भजी अगदी व्यवस्थित तळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आता आपल्या भज्यांचा कलरही चेंज झालेला आहे आणि भजी अगदी व्यवस्थित तळली गेलेली आहे. आता ती मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे. मैत्रिणींनो, याप्रमाणेच मी इतरही भजी बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. वा, तुम्ही आता बघू शकतात आपली उपवासाची गरमागरम भजी तयार आहेत. एकदम कुरकुरीत लागतात ही भजी आणि ही भजी तुम्ही दह्यासोबत खाऊ शकतात किंवा उपवासाचं लिंबाचं लोणचं असेल त्यासोबतही खाऊ शकता. अगदीच टेस्टी लागतात. आणि आता उपवास आहे म्हणून भजी कशी खाणार हेही टेन्शन नाही. चला तर मग फटाफट तुमच्या घरी तुम्ही ही उपवासाची भजी बनवा आणि सर्वांना खुश करा. आणि हो, माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना माझी रेसिपी शेअर जरूर करा आणि हो, त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.